राजांनी ठरल्याप्रमाणे श्री सप्तकोटीश्वराचं दर्शन घेतलं. घेतलं? हो घेतलं. परंतु तो फिरंगी विजरई, त्याला खबर मिळाली होती ना? हो मिळाली होती. पण मग एवढा पहारा असताना दादासाहेब सप्तकोटेश्वराच्या मंदिरात गेले कसे? अहो बाळराजे, शंभू शंकराची भेट कोण टाळू शकणार? आणि राजांच्या एकदा मनात आल्यावर अशक्य ते काय. राजे, कसलं धाडस म्हणायचं हो हे. आणि समोरून आले. समोरून? हो, त्याच्या हातावर त्रिशूळ ठेवून आणि डोक्यावर आशीर्वाद देऊन गेले. इकडे विजरई वाट बघत राहिला. आपल्या केसाजी गंभीररावांनी जेव्हा त्याला सांगितलं की राजे येऊन गेले, तेव्हा विजरई खवळला. एकूणच सलामी उत्तमच झाली. सलामी उत्तम झालीच, पण तुमचे दादासाहेब हे असं धाडस करतायत ते बरं आहे का मातोश्री? तुम्ही का कमी धाडसी आहात? दिलेर खानाच्या गोठात तुम्हीच गेला होता ना पतिदेवांना आणायला? वहिनीसा, तुम्ही करा धाडस आणि आम्हाला पाच आठच्या खाली उतरू देऊ नका. मातोश्री बघा, आता दादासाहेब आले की तुमचं नावच सांगतो त्यांना. सांगा, नक्कीच सांगा त्यांना. श्री सप्तकोटेश्वराची पूजा झाली, आता ते लवकरच खड्गा हाती धरतील. How? How did this happen? While I'm here? Oh my God! Someone join him! Who? Who is this? कोण आहे? कोण होता शामिल शंभू राजाला? बोला. कोणीतरी शामिल असणार शंभू राजाला. Yes. And they need to know. Tell me. अरे बोला बोला लवकर, कोण आहे तो? Who is our security? ये इथे ये. तू तू? जी साहेब. मूर्ख माणसा, शंभू राजांसाठी रात्रीपासून आपण ते शिपाई घेऊन बसलोय त्यांच्या वाट्या रोखायला. रोखल्यात ना वाटा? जी साहेब. विजराई साहेबांचं स्वप्न होत, ड्रीम होत शंभू राजांना पकडायचं. सारं माती बोल झालं. कुणामुळं? कोणामुळं? तुझ्यामुळे मूर्खा, तुझ्यामुळं. तुला दिसला नाही संभाजी? साहेबांना तरी कुठे दिसलंय? व्हॉट? यू आर बास्टर्ड. साहेब, शंभू राजे तुम्हालाच भेटले, तुम्हाला भविष्य सांगितलं, तुम्हाला त्रिशूल दिला, आशीर्वाद दिला, आणि मला काय विचारताय? यू आर ब्लडी फूल. हरामखोर. यू ऑल यूजलेस पीपल. हम सोचते क्या है, होता क्या है, क्यों, आखिर क्यों? आप गुस्सा ना होइए जी. अपना चुप. वजीर आला, इतना कुछ हो गया और आप कह रहे गुस्सा ना होए? कैसे गुस्सा ना होए? यही बैठे रहे, हाथ पर हाथ धरे रखे. अरे हाथ आया शिकार, यू उड़नछू हो गया और आप कहते कि चुप हो जाए, गुस्सा ना करें. संभा वाइसरॉय के हाथ लगा था कि नहीं? जी जा अपना. क्या किया उन फिरंगियों ने? सारी मेहनत बेकार कर दी उन्होंने. जी जहां पना. वजीर आला, इस दुनिया की सारी जंगे, दारू गोला शमशेर फौज से नहीं जीती जाती. एक धोखा, एक फरेब, एक साजिश बहुत बड़ा काम करती. जी जहां पना. अगर आज ये फिरंगी, ये पुर्तगाली अपना काम करते तो संभा गिरफ्तार होता, हमारे कदमों में होता, हमारी सारी तकलीफें झंझटें सब खत्म हो जाती. लेकिन नहीं, फरार हो गया काफिर. या खुदा. जापना फिक्र. चुप. खामोश. खामोश. तुम अपने मुंह से एक लफ्ज भी नहीं निकालोगे. एक छोटा सा खिला राम से तुम्हारे हाथ नहीं लग सकता. एक बात मेरी समझ में नहीं आती वजीर आला. जी जापना. क्या वाकई वो संभा फरार हो गया कि कहीं उस वाइसरॉय ने हमारे साथ धोखा किया? ये खजूर कब पकेगा? जापाना, शहजादे मुजम की 1,00,000 फौज कोकण किनारे उतर रही है, लेकिन लेकिन क्या? आज 3 रोज फौज भूखी प्यासी है.
मतलब? संभा जी ने फौज का खाना पीना बंद किया है। संभा के सैनिकों ने घेरी फौज भेजा रहे। या खुदा, 1,00,000 की फौज भूखी और बेजार, तो हमें खुद कुछ करना पड़ेगा और हम करेंगे। हा हरामी शंभूराजांना पकडायला इथे आला होता। देवाच्या तारी, ही सप्तकोटीच्या द्वारी पाप करायला आला होता। पण शंभूराजे याला सापडतील? छेचे, हा विसरही कुठे निघून गेला? अरे वा, म्हणजे कृष्णाजी कंकांना आयती शिकार गावणार। म्हणजे बहिरजी काका, अहो कृष्णाजी कंकाने आपले मावळे तिथे तपा धरून बसलेत। मग काय, कामच झालं। राजे, राजे फिरंगी विजरही पळाला। पळाला? हो राजे, विजरही सोबत त्याचे 15 शिपाई होते। आपल्या गायब झालेल्या सैन्यातील 500 स्वारांना शोधत तो तिथे आला होता। ज्या बाजूला आपले सैन्य दबा धरून बसले होते, त्याच बाजूला विजरही आणि त्याचे स्वार आले। पुढं? विजरही घोड्यावर बसत असतानाच आपल्या कृष्णाजी कंकांनी त्याला भाला फेकून मारला। तो निसटता त्याच्या हाताला लागला। भाला चुकवताना विजरही मात्र खाली पडला, परंतु त्यामुळे त्याचे स्वार सावध झाले। घाईघाईने विजरही घोड्यावर बसला, परंतु तोपर्यंत त्याच्यावर बाणांचा वर्षाव झाला होता। 2 बाण त्याच्या पाठीत घुसले। तातडीनं त्यानं घोडा पळवला टाच मारून। आपले मावळे त्याला धरण्यासाठी धावले, परंतु तोपर्यंत तो दूर निघून गेला होता, जीव मुठीत धरून। जाऊन जाऊन जाईल कुठे? कृष्णाजी कंक कुठे आहेत? ते फोंड्याच्या दिशेने गेलेत। सेनापती येसाजी रावांचा निरोप आला होता। ठीक आहे, ते फोंडा राखतील। आपण कुंभार जुबे बेटावरून गोव्यात उतरू। आपल्या पांगलेल्या मावळ्यांना निरोप द्या आणि फितुरांवर बारीक लक्ष ठेवा। आता कोणत्याही परिस्थितीत गोवा घ्यायचा म्हणजे घ्यायचाच। राजांनी बोलल्याप्रमाणे गोवा घेतला मातोश्री। जगदीश्वरा, राजांनी ठरवलंच होत मोगलांना आणि फिरंग्यांना कोकणातच आणायचं। दुर्भाटच्या युद्धानंतर राजांनी चोख नियोजन केलं होतं। काय नियोजन केलं होतं? बाळराजे, जुवे बेट हे मांडवी नदीतील एक बेट। नदीच्या उत्तर किनारी डिचोली आणि पूर्वेला फोंडा हा तिसवाडी परगणाच खाडीने व्यापलेला। इथे भरती ओहोटीचा खेळ सतत चालू असतो। राजांनी पहिल्यांदा हा जुवे बेटावरचा दुर्ग जिंकला। केवढा अवघड प्रांत तो! खूपच अवघड, परंतु राजे अत्यंत गुप्त रीतीने रात्रीचा पहिला प्रहर संपताना पोर्तुगीज सैनिकांना गाखील ठेवत वरगाव आखाडा मार्गे जुवे गावात शिरले आणि जोरदार हल्ला केला। तिथल्या सैनिकांना आपल्या मावळ्यांची भीती वाटत होती। ही खबर गोव्यात जेव्हा विजरईकडे पोहोचली तेव्हा मोठी खळबळ उडाली। सर्व पादरीबुवांची तर भंभीरी उडाली। चर्च मधल्या घंटा मोठ्याने वाजायला लागल्या आणि सगळा गोवा दणाणून गेला। सकाळी आजूबाजूची रयत जेव्हा राजांच्या दर्शनाला आली तेव्हाच विजरई पोर्तुगीज सैन्य घेऊन जुवे गावात शिरला। मोठं तुंबळ युद्ध झालं। राजांनी तर मोठा पराक्रम केला। पोर्तुगीज सैन्य पळू लागलं, तसा विजरई त्यांना अडवायला लागला।
पण त्यांना अडवणं शक्य नाही हे लक्षात आल्यावर स्वतःचा जीव घेऊन तोच पळायला लागला. सकाळी येताना पोर्तुगीज सैन्याने खाजनाची दारं फोडली होती, त्यामुळे आता दुपारच्या भरतीचं पाणी खाजनात शिरलं होतं. सैन्याला आता पळता येईना आणि मागून राजे सैनिकांची कत्तल करीत येत होते. तेवढ्यात त्यांना पळणारा विजरई दिसला. त्या फेसाळत्या पाण्यात विजरई आपला घोडा जीवाच्या आकांतानं पळवत होता. काही अंतरावर एक होडी होती, काहीही करून ती होडी गाठायची हा विजरईचा प्रयत्न आणि त्याला ती होडी गाठू द्यायची नाही हा राजांचा प्रयत्न. राजे आपल्या मांडेखालच्या घोड्याला सांगत होते, धाव राजा धाव, आणि तो घोडा तो शहाणा घोडा धावला, पण पाण्याच्या ओढीनं पाय सटकला. मुक जनावर ते गांगरून गेलं, नाका तोंडात खारं पाणी गेल्यावर व्याकुळ झालं आणि पाण्यात वाहून जाऊ लागलं. राजांची ही मांड सटकली होती आणि राजेही घोड्याबरोबर वाहून जायला लागले. इकडे विजरई होडीवरच चढला आणि राजांना वाहत असलेलं पाहून आनंदाने ओरडायला लागला, ओ गॉड, थँक गॉड. आणि तेवढ्यात आपल्यातील एका मावळ्याने दर्यात उडी घेतली. सपासप हात मारत तो राजांजवळ पोहोचला, राजांना हात दिला आणि राजांना आधार मिळाला. तोपर्यंत रिकिबीतूनही पाय निघाला होता आणि राजे किनाऱ्याकडे पोहू लागले, घोडाही काठावर आला. कोणी उडी घेतली त्या उसळत्या दर्यात? धावत्या घोड्यावरून उसळत्या दर्यात उडी मारणारा आपला मावळा होता खंडोजी बल्लाळ. त्या दिवशी विजरई मारायचाच आणि गोवा घ्यायचाच, परंतु फिरंग्यांचे दैव समुद्राने रक्षिले. जहापना सलाम कबूल कीजिए. क्या खबर लाए? अल्लाह ताला की मेहरबानी से गोवा के हालात अपने काबू में आ रहे हैं. जल्द ही हमें अच्छी खबर सुनाई देगी, शायद हमारी फतेह होगी. हमारी 1,00,000 की फौज गोवा में पहुंच चुकी है. आपको अल्लाह ताला से डर नहीं लगता? अपने बादशाह से झूठ कह रहे वजीर आला. जहां पना पल पल का ब्यौरा रहता है हमारे पास, वह जंग के क्या हालात है हमें अच्छी तरह से पता है. आपने शायद हमारे जासूस को नहीं देखा. ये तो ऊपर वाला का शुक्र है कि संबा का घोड़ा समुद्र में फंस गया और उसकी लहरों में बह गया. आप जानते हैं ना क्या हो सकता था? एक एक पुर्तगाली मारा जाता, पूरी आवाम, पूरा खानदान मारा जाता, पूरे गोवा में एक भी पुर्तगाली हयात ना होता. ये हमारा जासूस, इससे पूछिए, इसने हमें सब बताया. आप जानते हैं जब सम्मा ने ऐलान किया कि वो पुर्तगालियों का नामो निशान मिटा देगा तब क्या हुआ? क्या हुआ वजीर आला? पूरे गोवा में घबराहट मच गई, लोग इधर उधर भागने लगे डर के मारे. लेकिन भाग के जाएंगे कहां, बचेंगे कहां? और आपको पता है लोगों का गला सूखने लगा. उनका वाइसरॉय, उनका राजा, उसका क्या हाल हुआ? कांपने लग गया वो. उसने तो उसी वक्त हार मान ली थी. उसने उनके जो संत हैं फ्रांसिस जेवियर, उसके शव को, उसके लाश को तबूत से बाहर निकाला, उसके सामने घुटने टेक कर बैठ गया, गिरजाघर चर्च की घंटियां बजाई, मोमबत्तियां जलाई, दुआ मांगने लगा कि मुझे बचाओ. संभा एक के बाद एक सारे किलो पर फतेह कर रहा था, पूरे मुल्क पर कब्जा कर रहा था. लेकिन जहां पना वो मरा हुआ बंदा, वो क्या बचाएगा? विजरे आला, करता क्या ना मरता. आपने वो कहावत सुनी है ना, डूबते को तिनके के सहारे की जरूरत होती है, और ये तो उनका मजहबी पीर है. तो क्या हुआ, चमत्कार हो गया? कोई चमत्कार नहीं,
सिर्फ और सिर्फ तबाही मच गई और कोई नहीं बचा पाया उन्हें, ना उनका पीर, ना उनका भगवान, ना उनका संत, कोई नहीं। अगर वो बचे हैं तो सिर्फ और सिर्फ संबा के रहम की वजह से, वो भी इसीलिए क्योंकि संबा ने उस प्रेत के निकलने से पहले अपना रुख बदल दिया था। गोवा बच गया लेकिन एक दांत और नाखून काटे हुए जख्मी शेर की तरह। कमाल है वजीर आला, ये तो शिवाजी से 10 गुना ज्यादा तकलीफ देने वाला है, इसका मुकाबला करें तो कैसे? जहापना, मायूस क्यों होते हो? हौसला रखिए, हमारी 1,00,000 की फौज गोवा की मदद के लिए तेज रफ्तार से जा रही है, बाजी पलट भी सकती है। आगे से हमारी फौज और पीछे से पोर्तुगीज, संभा अभी भी हार सकता है। देखेंगे इंशाल्लाह। महाराज, कुंभार जुवे बेट उद्ध्वस्त झालं, बेटावरच्या सगळ्या इमारती, तोफा, सगळं सामान आपल्या मावळ्यांनी पेटवून दिलं। शाबास राजे, शहजादा अकबरास दिलेली कामगिरी त्यांनी पत्ते केली, सारसेत प्रांत त्यांनी उद्ध्वस्त केलाय। उत्तम, भालेरावांच्या फौजा बारदेश प्रांतात पाठवल्या होत्या, त्यांची काय खबर? महाराज, सरदार भालेरावांच्या फौजेनं बारदेश पार ठोकून काढलाय, त्याचबरोबर आपल्या दुर्गादास राणांनी पण मोठा पराक्रम केलाय। आम्हाला समजतंय की आपल्या फौजांनी मारगोवा सुद्धा दस्तक केलाय। जी महाराज, जवळजवळ अख्खा गोवा आता आपल्या ताब्यात आलाय। भैरजी काका, आम्हाला खबर मिळाली की विजरईनं सेंट झेवियरचं प्रेत बाहेर काढून त्याच्या हातात राजदंड आणि एक पत्र दिलं। खबर खरी आहे महाराज। मूर्खपणाचा कळस आहे भैरजी काका, तो स्वतः जिवंत विजरई, त्याचे शेकडो धर्मगुरु आणि हजारो सैनिक आम्हाला रोखू शकत नाहीत, तिथे सेंट झेवियर काय रोखणार? त्याला असं वाटतंय की त्याच्यामुळे शहजादा मुघल फौज घेऊन घाट उतरतोय। खंडोजी, आम्ही त्या औरंगजेबाला भीक घालत नाही, मग शहजादा मोजमला भीक घालणार आहोत का? महाराज, ठरल्याप्रमाणे आता आपण निघावं। ठीक, आम्ही निघू, जाता जाता त्या शहजाद्याला आद्दल घडवू, पण गोव्यात मात्र आपली फौज ठेवू। हरकत नाही महाराज। राजे, गोवा जळतोय, तमाम फिरंगी प्रचंड दहशतीखाली आहेत, यापुढे विजरई स्वराज्याकडे नजर वर करून बघणार नाहीत। खंडणी वसूल करा, कोणालाही कोणतीही दयामाया दाखवू नका। आम्ही म्हणालो होतो ना, चकात झाला नसेल असा पोर्तुगीजांचा पराभव करू, केला। या पोर्तुगीजांच्या अन्यायाची हंडी फोडण्यासाठीच आम्हाला श्री सप्तकोटेश्वरानं बोलावलं होतं, त्यामुळेच आमच्यातला रुद्र जागा झाला। गोव्यातल्या पोर्तुगीजांनी रुद्र पाहिला, रुद्राचं तांडव पाहिलं, थडग्यातलं प्रेत उकरून त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला गेला, पण जिवंत पोर्तुगीजांवरच प्रेत कळा आली। आता पोर्तुगीज आपल्या रयतेला तकलीफ देण्याआधी हजार वेळा विचार करतील, आणि गोवा हमेशा आमची याद ठेवेल। चहापना, आप हौसला रखिए। अरे कैसे रखे हौसला, यहां सारा चैनो सुकून मिट गया और आप कह रहे हैं हौसला रखे? चहापना, अरे वजीर आला, आपने शायद सुना नहीं है, क्या खबर लाया हमारा जासूस? जी चहापना। अरे क्या चहापना, चहापना 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 खाक में गया चहापना, आपको मालूम नहीं है क्या हुआ है? वो पोर्तुगीली वाइसरॉय, उसकी हार हुई है, ये हारा है सिर्फ और सिर्फ अपनी बेवकूफी की वजह से, और यही बात हमें हमें खाए जा रही है। जहांपना, एक बात कहूं? कही। अगर हमारी फौज वक्त पर गोवा पहुंच गई होती तो? वक्त पर फौज पहुंची थी, बाकायदा वक्त पर पहुंची थी, लेकिन संभाजी इतना शातिर और चालाक निकला, हम तुम्हें क्या बताएं? उसने वहां के पानी, वहां के कुओं में जहर मिला दिया। हमारी 20,000 की फौज ऐसे ही मारी गई और बाकी 40,000 मराठों ने काट दिए। जहांपना, अरे हमें लगा था कि हमारी 1,00,000 की फौज देखकर काफिर वहां से भाग जाएगा, गोवा से भाग जाएगा, लेकिन मामला पूरा उल्टा हो गया। हमारी फौज वहां से डर के भाग निकली, चारों तरफ से हार,
और ये हार सिर्फ और सिर्फ हमारी है, आलमगीर औरंगजेब की हार है। संभा रायगढ़ पर बैठकर हम पर हंस रहा होगा। इस बात को सुनकर ही हमारे तन बदन में आग लग रही है, लेकिन हम इस आग को बर्दाश्त नहीं करेंगे, कतई नहीं।